इथे ज्या पद्धतीने कारखान्याची परिस्थिती अलीकडं व्हायच्या नंतर आहे, कारखाना अजून राहायला चालत असायला व्हायचे आणि आता कुठे गेलं हे व्हायचे. माझं स्वच्छ होतं की इलेक्शन घ्या, लोकांना हवे त्यांना निवडून द्या, त्यांच्या हातात कारखान द्या आणि ते ठीक चालत असेल तर आमची सगळ्याची पुरवठा करेल. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातून सोन्याचा धूर निघायचा असं म्हटलं जायचं. औदुंबर अण्णाच्या काळात विठ्ठल कारखान्याचे महाराष्ट्रात नावलौकिक होते. आमदार भारत वाल्के यांच्या नंतर कारखाना कुठे गेला आहे हेही माहीत आहे. त्यामुळं माझं असं स्पष्ट मत आहे की निवडणुका घ्या, लोकांना ज्यांना निवडून द्यायचे त्यांना द्या असे म्हणत शरद पवारांनी विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांच्या कारकिर्दीवर चांगलेच ताशेरे ओढले. शरद पवारांचे विठ्ठलवर बारीक लक्ष असतं. विठ्ठलची दयनीय अवस्था कोणी केली हेही त्यांना चांगलं माहीत आहे. कर्जाचा डोंगर कोणी केला याचीही त्यांना कल्पना आहे. त्यामुळेच सत्ताधारी गटावर प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात आहे. गेल्या वर्षीच्या ऊसाचे बिल चेअरमन भगीरथ भालके यांनी अद्याप दिलं नाही, कामगाराच्या पगारी देखील दिल्या नाहीत. या हंगामात विठ्ठल सहकारी साखर कारखाना त्यांना चालू करता आला नाही. कारखाना बंद असल्यामुळे ऊस उत्पादक सभासदांच्या रानात ऊस उभा जळून जात आहे. या संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली आहे. या सर्व गोष्टी शरद पवारांना ज्ञात आहेत, त्यामुळे सत्ताधारी गटाबद्दल पवारांच्या मनात रोष दिसून येत आहे. विठ्ठलला गतवैभव देण्यासाठी आणि आगामी विधानसभेच्या उमेदवार शोधण्याचे काम विठ्ठलच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुरू असल्याचा अंदाज आता व्यक्त होत आहे.